मुंबईची नोकरी सोडून गावाकडे शेती करण्याचा निर्णय घेतला. मग डोंगराळ जमिनीवर थाय लिंबाची लागवड केली आणि आर्थिक उन्नती साधली. नांदेडच्या माहूर तालुक्यातील जिवला नाईक तांडा येथील शेतकऱ्याने डोंगराळ जमिनीत थाय लिंबाची लागवड करत विक्रमी उत्पन्न घेतलंय. त्यांनी अगोदर BSc तर नंतर कम्प्युटर हार्डवेअर इंजिनिअरिंगचं शिक्षण घेतलंय. दरम्यान मुंबई येथे एका प्रायव्हेट कंपनीमध्ये असणारी नोकरी सोडून त्यांनी गावाकडे शेती करण्याचा निर्णय घेतलाय. आपल्या ज्ञानाच्या जोरावर आधुनिक पद्धतीची शेती करत वेगळा प्रयोग म्हणून त्यांनी थाय लिंबाची लागवड केली. शेतीकडे वळण्याचा दृष्टिकोन आज सर्व नोकरी मागणार म्हणून झालेला आहे. मला नोकरी द्यायचा, रोजगार निर्मिती करायची आहे. यासाठी माझ्याकडे असलेला टॅलेंट दुसऱ्याकडे गहाण न टाकता त्याचा वापर मी शेतीमध्ये केलेला आहे. आज मी माझ्या शेतीमध्ये 3 एकर हा लिंबूची बाग लावली आहेत. लिंबू हा मला लावायचा होता मुळात. मी इकडून तिकडून माहिती घेतली आणि माहिती घेतल्यानंतर लिंबू पीक हा असला पीक आहे की बाजूलाच तिथं डोंगर असल्यामुळे जंगली जनावरांचा आमच्या शेताला त्रास असल्यामुळे हा लिंबू हा असा एक पीक आहे त्याला जंगली जनावरांमुळे अजिबात त्रास होणार नाही. कोणी लिंबू हा तोडून नेणार नाही. पक्षी पकेरू कोणी खाणार नाही. त्याचं म्हणजे जतन करण्याची गरज नाही असा हा लिंबू पीक आहे. आणि यामध्ये वर्षातून मला जवळपास लावत असताना सगळ्यात अगोदर ही जी व्हरायटी आहे थायलंड व्हरायटी. या थायलंड व्हरायटीची वैशिष्ट्य मी तुम्हाला सांगतो आहे. ही थायलंड व्हरायटी हे झाड सदाबहार आहेत. आता तुम्ही झाडाला बघत असाल काही लिंबू तुम्हाला असे जवळपास पिवळे दिसणार आहेत. या पद्धतीचे पिवळे लिंबू दिसणार आहेत. काही लिंबू हे लिंबू आता तयार आहेत. काही लिंबू तुम्हाला या हिरवे कंडिशनमध्ये दिसणार आहेत. आणि काही तुम्हाला या झाडाला तुम्हाला अजून बघितलं तर तुम्हाला फ्लोरिंग पण दिसेल. जेणेकरून हे झाड सदाबहार आहेत. म्हणजे आणि आज घडीला आपण जर बघितलं तर आपलं जे गावरान लिंबू आहेत त्या लिंबूचं वातावरण व्यवस्थित नसल्यामुळे फुलाची क्रॉसिंग व्यवस्थित होत नाही आणि ते लिंबू बाजारामध्ये उपलब्ध नाहीत. म्हणून या लिंबूशिवाय आज घडीला मार्केटला पर्याय नाहीत. आणि उन्हाचे दिवस वाढल्यामुळे रसवंती ज्यूस सेंटर आणि सगळ्या ठिकाणी मग हॉटेल्स असतील तुमचे वेगवेगळे काही असतील त्या ठिकाणी हा लिंबू चालतो आहे. आणि या लिंबूची वैशिष्ट्ये आहेत. हे लिंबू मोठा आहे. जवळपास एका लिंबूमध्ये 12 माणसं खाऊ शकतात. दुसरी गोष्ट या लिंबूची साल ही जाडी आहे. जाडी असल्यामुळे याला विदाऊट फ्रीज तुम्ही किती दिवस ठेवलात जर 15 दिवस ठेवलात तरी हा लिंबू खराब होणार नाहीत. आणि दुसरी या वैशिष्ट्य अजून याची खासियत हे आहेत की या लिंबूला जसं जसं तुम्ही जास्त दिवस ठेवणार तसं तसं यामध्ये रसाचं प्रमाण अतिशय जास्त वाढणार आहे. या पद्धतीचा हा लिंबू चांगला आहे. सध्या उन्हाची तीव्रता वाढल्याने बाजारात लिंबाला मागणी वाढली आहे. अशातच लवकरच देशभरात ऑनलाईन विक्रीची संकल्पना राबविण्यात येणार असल्याची माहिती या प्रगतशील युवा शेतकरी अमोल उल्हास आडे यांनी दिली आहे.